सध्याच्या या सगळ्या बंद काळामध्ये आपल्या सगळ्यांचीच ऊर्जा खूप दाबली गेली होती, राहून गेली होती. तर आणि त्या तर ही ह्या सगळ्या आपल्या ऊर्जेला काम चालना देण्याचं आणि त्याला एक सकारात्मक रूप देण्याचं काम आयपारनी केलं. एक नाट्यवाचन स्पर्धा आयोजित करून आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 18 संघांनी यामध्ये सहभाग घेतला होता आणि वेगवेगळी नाटकं वाचली, आम्ही ती ऐकली आणि अतिशय समृद्ध असा अनुभव होता. आयपारनी आयोजित केलेल्या नाट्यवाचन स्पर्धेमध्ये 4 दिवसात आम्ही जवळपास 18 संघांची नाटकं ऐकली आणि रोज 6-7 तास ही नाट्यवाचन आम्ही ऐकली. सर्वप्रथम आयपारचं अभिनंदन अशासाठी की कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सगळे आपण घरात अडकलेलो असताना अशी काही स्पर्धा आयोजित करण्याचं धाडस त्यांनी दाखवलं आणि आलेले संघही खूप उत्साहाने आले होते, कारण आम्हाला 7-8 महिन्यानंतर काहीतरी करून दाखवायचं होतं. त्याच्यामुळे उत्साह छान होता या स्पर्धेसाठी. स्पर्धेचा निकाल पुढचा जो आहे तो असा आहे की सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय पुरुष, द्वितीय पारितोषिक आदित्य धामणकर महाराज मेले या नाटकाकरता, प्रथम पारितोषिक मयुरेश देशपांडे मी तू या नाटकाकरता. सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय स्त्री याच्यामध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक नेव्हर माइंड या नाटकातील कृत्तिका पाटणकर, द्वितीय पारितोषिक वेडिंग अल्बम्स जिगीशा कुलकर्णी आणि प्रथम पारितोषिक खानदानी या नाटकातील उन्नती कांबळे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाची पारितोषिक पुढील प्रमाणे आहेत. द्वितीय पारितोषिक वेदांत लांजे आद्रियानो या नाटकाकरता आणि उन्नती कांबळे खानदानी या नाटकाकरता. सर्वोत्कृष्ट नाट्यवाचनाचं सांघिक पारितोषिक द्वितीय क्रमांक तमाशा या संस्थेचं आद्रियानो आणि प्रथम पारितोषिक निळू फुले कला अकादमीचं खानदानी.